नांदेड़ म्यूनसिपल कारपोरेशन के जनरल बॉडी का इजलास आज ऑनलाइन मुनाकिद किया गया। इजलास में म्यूनसिपल कमिश्नर डॉक्टर सुनील लहाने ने माली साल 2021 और 20 के लिए 953 करोड़ रुपए का तखमीना बजट इजलास की मंजूरी के लिए पेश किया। इस मौके पर कई कारपोरेटों ने तखमीना बजट पर अपनी जानिब से अहम तजवीज़ें पेश की। बजट में चंद मामलों में तब्दीलियां भी करने का मशवरा दिया है। तखमीना बजट के मंजूरी के लिए मेयर मोहिनी विजय यवनकर को तमाम इख्तियार दिए गए थे। कारपोरेटरों की जानिब से पेश की गई तमाम तजवीज़ों को मुताला करके बजट में ज़रूरी तब्दीलियां करके जल्द ही हतमी मंजूरी के लिए पेश कर दिया जाएगा। अपोजिशन लीडर दीपक सिंह रावत ने एक मकतूब के जरिए म्यूनसिपल कारपोरेशन इंतजामिया को बजट में मुख्तलिफ आज आमची अर्थसंकल्प बैठक होती, प्रशासनानं स्थायी समिती मार्फत 645.59 कोटीचं बजेट सादर केलं होता। त्यामध्ये स्टँडिंग कमिटीने ते वाढवून स्टँडिंग कमिटीने 316.85 कोटीची वाढ करून तो बजेट 965.42 कोटी केला। सदरी बजेट हा फुगीर आहे, याचं मी कारण सांगतो आपल्याला की 316.85 कोटी स्थायी समितीनं वाढ करत असताना त्यामध्ये त्यांनी उत्पन्नाचा लक्ष केंद्रित न करता फक्त बजेट वाढ केली। जर एखादा तुम्हाला पैसे वाढवायचे असेल तर तुम्हाला महापालिकेचा आर्थिक स्रोत वाढवण्याचाही तुम्हाला उपाय सुचवावा लागेल। एक, त्यांनी फक्त शासनाचे 220 कोटी दाखवले जे अनुदाना स्वरूपात आम्हाला भविष्यात भेटणार, केव्हा भेटणार हेही आम्हाला माहीत नाही। त्यावर मी आक्षेप घेत त्यांना मी म्हणलो की भाई तुम्ही 316.85 कोटीची वाढ दाखवली, उत्पन्न दाखवा। त्यावर आक्षेप घेत मी त्यांच्यामध्ये मी चर्चा केली व तसेच सातव्या वेतन आंदोलन संदर्भात सुद्धा आमची चर्चा झाली। सातव्या वेतन आयोगाचा शासनाचा जी आर आहे, त्या जी आरमध्ये असं आहे की थकबाकीवर 50% पाहिजे, थकबाकी 100% नंतर वसूल 31 मार्चपूर्वी वसुली पाहिजे, पाणीपट्टीकर 90% पाहिजे। तर प्रशासनाला मी विचारलो की आमची जी थकबाकी आहे मालमत्तेची 209 कोटी ही थकबाकी आहे मालमत्ता कर, व तसेच पाणीपट्टीकरांचं 165.25 लाख बाकी आहे। हे बाकी असताना पुन्हा डिमांड आमची नवीन वेगळी आहे, मग सातव्या वेतन आयोग कसे लागू करणार हे मी माननीय सभापती आणि महापौरला विचारलो। या बजेटमध्ये अनेक उणीवा होते, त्यात एक उणीवा म्हणजे माननीय सभापतीमध्ये मनोगतमध्ये बजेटमध्ये असं दाखवलं फुगीर बजेटसाठी, यासाठी फुगीर बजेट म्हणतो की आसना नदी ही महानगरपालिका हद्दीत नाही, तिथं जे उडाणपूलचं काम चालू आहे